मुंबई घड्याळाच्या काट्यांवर पळणारं शहर, इथली लाईफलाईन लोकल, इथलं टाईमटेबल लोकलच्या वेळेवरचं, इथे एक एक मिनिट महत्वाचा, इथं रोजचा दिवस महत्वाचा. पण याच मुंबईच्या गर्दीत धावणारं बदलापूर मंगळवारी स्तब्ध होतं. कुणी रेल्वे स्टेशनवर, कुणी रस्त्यांवर लोकांनी बंद पाळला, लोकांनी आंदोलन केलं, रेल्वे रोखल्या, नेत्यांना विरोध केला. लोकांची मागणी होती न्याय मिळावा, लोकांची मागणी होती आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी. आजच आमच्या समोरच दुर्दैवानं अत्याचाराची घटना, एखादा विकृत प्रकार पहिल्यांदा घडत नव्हता, पण तरीही बदलापूरमध्ये लोक रस्त्यांवर उतरले, आपली कामं सोडली, त्यांनी मागणी थेट फाशीची केली. ही सगळी परिमिती एका घटनेची होती का? तर नाही, हे सगळं राजकीय हेतूनं प्रेरित होतं असा आरोपही होतोय. पण राजकारणापेक्षाही मागच्या काही महिन्यात सतत घडणाऱ्या घटनांचा, त्यात झालेली कायदेशीर प्रक्रिया, त्यावर आलेल्या प्रतिक्रिया आणि यातून तयार झालेल्या भावना या उद्रेकाचं कारण ठरलं. या घटना कोणत्या, या भावना कोणत्या, हेच सांगणारी ही स्टोरी. याच वर्षीची मे महिन्यातलीच गोष्ट. पुण्यात एक अपघात घडला. पुण्यातल्या अगरवाल बिल्डरच्या मुलानं दारूच्या नशेत महागडी पोर्श प्रचंड वेगानं चालवली. गाडीवरून जाणाऱ्या एका मुलाला आणि मुलीला या पोर्शनं उडवलं. हे दोघंही हवेत उंच उडाले, खाली पडले आणि दोघांचाही जीव गेला. त्यानंतर अपघात घडवणाऱ्या मुलाला पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं, पण त्याची रक्त तपासणी झाली 12 तासांनी. तोवर अपघातात मृत पावलेल्या दोन्ही मुलांचे कुटुंबीय महाराष्ट्राच्या बाहेरून पुण्यात आले. ज्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी घरचे स्वप्न बघत होते, तेच घरचे आपल्या मुलांचे मृतदेह ताब्यात घ्यायला पुण्यात आले होते. मृतदेह ताब्यात घ्यायला आलेल्या कुटुंबियांना शवागाराच्या बाहेर वाट पाहावी लागली, दमदाटी सहन करावी लागली. आणि ज्यांना अपघात घडवला त्याचे कुटुंबीय, आपल्या मुलाला भूक लागली असेल म्हणून पोलीस स्टेशनमध्ये पिझ्झा बर्गर देत असल्याचा आरोप झाला. त्यातही लोकांचा संताप तेव्हा वाढला जेव्हा या मुलाला सुट्टीच्या दिवशी न्यायालयात हजर करण्यात आलं आणि 300 शब्दांचा निबंध लिहिणं, ट्रॅफिक कंट्रोल करणं या अटींवर त्याला जामीन झाला. मृतांचे अंत्यसंस्कारही पूर्ण झाले नसतील, पण हा मुलगा सुटला. मग जेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं तेव्हा कठोर शिक्षा, कलम, मुलगा सुटावा म्हणून हॉस्पिटलमध्ये झालेले गैरप्रकार या सगळ्या गोष्टी पुढाल्या. प्रकरणाची चर्चा झाली कायदेशीर प्रक्रिया सुरू होईपर्यंत. या सगळ्यात लोकांनी जिथं घटना घडली तिथं हातात मेणबत्ती धरून आंदोलन केलं. ही मृत्यू झालेली मुलं आपल्या घरापासून लांब शिक्षणासाठी, नोकरीसाठी पुण्यात आली होती. फक्त हीच मुलं नाहीत तर कुठेही राहणारे नागरिक रात्री प्रवास करत असतात. पण या घटनेनंतर लोकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. कारण सामान्य घरातले आपण रात्री बाहेर पडू, एक पोर्श येईल, उडवेल आणि जाईल. आरोपी पिझ्झा खाऊन सुटेल, निबंध लिहून सुटेल. आपल्यासाठी फार तर लोक मेणबत्ती धरून उभे राहतील. आणि कुणी आवाज उठवलाच नाही तर आरोपी कसा सुटला हे चर्चेत सुद्धा येणार नाही. हे प्रकरण घडलं त्याला बरोबर 1 महिना उलटला आणि बातमी आली वसईमधून. आरती यादव नावाची एक तरुणी सकाळी कामावर चालली होती. तेवढ्यात मागून तिचा जुना प्रियकर रोहित यादव आला. त्यानं आरतीच्या डोक्यात लोखंडी पाण्यानं वार केले. एकदा नाही तर आरतीची जगण्याची धडपड थांबेपर्यंत वार केले. हे सगळं सकाळच्या लख्ख उजाड्यात घडलं. लोक ही सगळी घटना बघत होते, मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होते. पण आरतीला वाचवायला फक्त एक माणूस पुढे आला, तोही आरोपीच्या हातातला पाना बघून मागं फिरला. त्यानंतर आरतीच्या घरच्यांनी आरोप केला की 2 दिवसांपूर्वी रोहितनं आरतीचा फोन फोडला होता, तिला धमकीही दिली होती. त्यावेळेस पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी गंभीरपणे दखल घेतली नाही. दखल घेतली असती, रोहितला ताब्यात घेतलं असतं तर आरतीचा जीव वाचला असता. पण त्यापेक्षा गंभीर गोष्ट ही होती की दिवसा लोकांच्या गर्दीत कामाला जाणारी मुलगी मुंबईच्या भरवस्तीतही सुरक्षित नव्हती. अगदी सगळ्यांसमोर तिच्यावर हल्ला झाला तरीही. जुलै महिन्यात मुंबईमधून पुन्हा एक धक्कादायक बातमी आली. एका विवाहितेची हत्या झाली, तेही मंदिराजवळ. 6 जुलैच्या सकाळी घरात वाद झाल्यामुळे शांत वाटावं म्हणून अक्षता म्हात्रे ही विवाहित महिला कल्याण शिळफाटा इथल्या घोळ गणपती मंदिरात गेली होती. टेकडीवर असलेल्या मंदिरात अक्षताला तिथल्या पुजाऱ्यांनी जेवण दिलं, संध्याकाळी चहा दिला आणि चहातून नशेच्या गोळ्या देऊन अत्याचार केला. सकाळी अक्षतानं तिथून पळून जायचा प्रयत्न केला तेव्हा तिची निर्घुणपणे हत्या केली. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर समजलं की पुजारी मुख्य पुजारी गावाला गेल्यामुळे तिथं आले होते. तात्पुरते सेवेकरी आणि पुजारी म्हणून काम पाहत होते. त्यांनी हे निर्घुण काम केलं आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्नही केला. अक्षता मात्रेच्या मृत्यूनंतर कल्याण, बेलापूर मधल्या लोकांनी आंदोलन केलं, मोर्चे काढले, पण कोर्टात खटल्याची प्रक्रिया सुरू झाली आणि चर्चा थांबली.
घरातला त्रास टाळण्यासाठी मंदिरासारख्या ठिकाणी गेलेल्या महिलेला काही दिवसांपूर्वीच मुंबईत आलेल्या नराधमांच्या वासनेला बळी पडावं लागलं. महिलांसाठी ना रस्ते सुरक्षित ठरले आणि ना मंदिर. वाढत गेली ती फक्त असुरक्षितता आणि न्यायाची प्रतीक्षा. जुलै महिन्याच्या शेवटी उरणमध्ये यशस्वी शिंदे हत्या प्रकरण घडलं. यशस्वी सुद्धा कामाला जाण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. तिच्या घरच्यांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आणि त्यानंतर सापडला यशस्वीचा मृतदेह. तिची हत्या ज्या दाऊद शेखनं केली तो यशस्वीला त्रास देण्याच्या प्रकरणातच काही महिने तुरुंगात जाऊन आला होता, पण तरीही त्यानं थेट हत्या करण्याची डेअरिंग केली. त्यानंतर महाराष्ट्रातून पळून गेला. यशस्वीला न्याय मिळावा म्हणून आंदोलनं झाली, मोर्चे निघाले, पण आरोपीला अटक झाल्यानंतर हे प्रकरण फारसं चर्चेत राहिलं नाही. एका दुसरा खुलासा सोडला तर नवी माहितीही पुढे आली नाही आणि नेमकी शिक्षा काय होणार हे समजायला खटला संपेपर्यंत वाट पाहावी लागणार हे सुद्धा नक्की झालं. इतर कित्येक मुलींसारखी कामाला आणि मग मैत्रिणीकडे जाते असं सांगून घरातून गेलेली यशस्वी परत आलीच नाही. इतर कित्येक मुलींप्रमाणे तिच्याही बाबतीत प्रश्न एकच आहे, तिला न्याय कधी मिळेल. जुलैच्या शेवटी यशस्वीचं प्रकरण उजेडात आलं आणि ऑगस्टच्या सुरुवातीला कोलकात्यामधल्या डॉक्टरच्या हत्येचं. या तरुणीवर हॉस्पिटलमध्येच अत्याचार झाले, त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. हे प्रकरण दाबण्यात येईल का, याला वेगळं वळण दिलं जाते का, याची चर्चा सुरू झाली. कारण आरोपीला अटक झाली असली तरी वेगवेगळ्या थेरीज आणि आरोप पुढे येत होते. मग कोलकात्याच्या आरजीकर हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी आंदोलन केलं आणि सरकारचे धाबे दण आणले. कोर्टानं या प्रकरणाची दखल घेतली, केस सीबीआयकडे देण्यात आली आणि मग सूत्र खऱ्या अर्थानं हल्ली. एक डॉक्टर तरुणी हॉस्पिटलमध्ये 36 तास ड्युटी करून झोपते, पण एका नराधमाच्या विकृतीमुळे तिचा जीव जातो अत्याचार झाल्यानंतर. हे प्रकरण अगदी सुप्रीम कोर्टातही गेलं, पण कधी तर देशभरातल्या डॉक्टरांनी संप केला. रुग्णांचा खोळंबा झाला, देशाच्या कानाकोपऱ्यात आंदोलनं व्हायला लागली. तेव्हा ती महिला डॉक्टर आपल्या कामाच्या ठिकाणीही सुरक्षित नव्हती हेच यातून पुढे आलं. तुम्हाला निर्भया केस आठवते, दिल्लीत ते अमानुष प्रकरण झाल्यानंतर त्या तरुणीसोबत नेमकं काय घडलं, अशा घटना कशा रोखता येतील यापेक्षा जास्त चर्चा कुठला राजकीय नेता काय विधान करतोय याची सुरू होती. आरोपींना लवकरात लवकर शिक्षा द्या, कठोर शिक्षा द्या अशी मागणी होऊ लागली, पण ही मागणी उचलून धरली गेली जेव्हा देशभरात मोर्चे निघाले, आंदोलनं झाली. देशातल्या एका मुलीला न्याय मिळावा म्हणून अगदी गावागावातून कॅन्डल मार्च निघाले. प्रत्येकानं आपापल्या परीनं आवाज उठवला आणि मुद्दा देशव्यापी झाला. न्याय मिळावा या साध्या मागणीसाठी रस्त्यावर उतरावं लागतं हे सगळ्या देशानं पाहिलं. हीच न्याय मिळावा ही मागणी बदलापूरकरांनीही रस्त्यावर उतरूनच केली. बदलापूरमध्ये तीव्र आंदोलन झालं, याच्या मागचं कारण चिमुकल्यांवर झालेले अत्याचार हे होतंच, पण हे एकमेव कारण नव्हतं. तक्रार दाखल करायला गेलेल्या पीडितेच्या कुटुंबाला 12 तास पोलीस स्टेशनमध्येच बसवून ठेवण्यात आलं. पीडितेची आई गर्भवती असूनही आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक एक महिला असूनही तक्रार दाखल करून घ्यायला वेळ लागला. हे सगळं सुरू असताना शाळेकडून मात्र कुठलीच प्रतिक्रिया येत नव्हती. शाळा प्रशासन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतंय का, पुरावे नष्ट करण्याचं काम सुरू आहे का, असा आरोप व्हायला लागला, ज्यामुळं लोकांमधला संताप वाढत गेला. पुणे पोर्श अपघात प्रकरणात रस्त्यावरून जाणाऱ्या मुलांचा अपघाती मृत्यू झाला, तेव्हा लोक रस्त्यावर सुरक्षित नसल्याची आणि माणसांना उडवलं तरी गुन्हेगार सुटू शकतो याची भीती वाढली. आरती यादव प्रकरणात एक मुलगी गर्दीसमोरही सुरक्षित नसल्याचं पाहायला मिळालं. अक्षता म्हात्रे मंदिरात गेली होती तर यशस्वी शिंदे कामासाठी जाते हे सांगून गेली होती, तर कोलकात्यामधली डॉक्टर तिच्या कामाच्या ठिकाणीच होती. रस्ते, मंदिर आणि हॉस्पिटल या ठिकाणांच्या यादीत बदलापूरच्या घटनेमुळे शाळा हे ठिकाण सुद्धा ऍड झालं आणि लोकांच्या रागाला, असुरक्षिततेच्या भावनेला पार उरला नाही. या प्रकरणाची दखल घ्यावी, आरोपीला शिक्षा व्हावी, शाळा प्रशासनाला जाग यावी म्हणून लोकांनी आंदोलनाचं हत्यार बाहेर काढलं. आजवर प्रत्येक प्रकरणाची चर्चा झाल्यानंतर शांत होण्याचा इतिहास बघून आरोपीला आजच आमच्या समोरच फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. या आंदोलनामागे राजकारण आहे, मेसेज व्हायरल झाल्यावर लोक तयारी करून आंदोलनाला आले असे आरोप होत असले तरी आंदोलन करणाऱ्या, डोक्यात संताप असणाऱ्या आणि हातातलं सगळं काम सोडून न्याय मागणाऱ्या लोकांची भावना एकच होती. या 2 चिमुकल्यांसाठी न्याय मिळावा अशी मागणी करायची वेळ आली खरी, पण ती आपल्या मुलींसाठी येऊ नये. फक्त आपल्याच नाही, कुणाच्याही मुलींसाठी कधीच येऊ नये.